आदाब, मी मोहसिन शादाब. न्यूज MH29 प्रेक्षकांसाठी आज आम्ही एक विशेष रिपोर्ट घेऊन आलो आहे, आणि ती म्हणजे यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील त्या महिला पदाधिकाऱ्यांची ज्या अनेक वर्षांपासून आपापल्या पक्षात प्रामाणिकपणे कार्य करून देखील उपेक्षितच राहिल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील 7ही विधानसभा मतदारसंघात महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली जात आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी राजकीय पक्ष अजूनही गंभीर नाही. महिला केवळ निवडणुकीपुरत्याच मतदानापुरत्याच उरल्या की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राजकीय पक्षांची उमेदवारी मिळावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारांची गर्दी झाली आहे. अशातच महिला पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. राजकीय पक्षांना वाढवण्यात महिलांचे मोठे योगदान असते, मात्र असे असले तरी उमेदवारी देताना राजकीय पक्ष महिला उमेदवारांचा विचार करत नाही अशी नाराजी व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघ आहे. यात यवतमाळ, दिग्रस, वणी, आर्णी, उमरखेड, पुसद आणि राळेगावचा समावेश आहे. निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी महिला नेत्यांकडून उमेदवारी मागितली जात आहे, मात्र राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जात नाही. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत केवळ 2 महिलांना उमेदवारी मिळाली, मात्र ती देखील पोटनिवडणुकीत. 1980 आबासाहेब पारवेकर हे निवडून आले, काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत विजया धोटे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी विदर्भवीर भाऊ जांबूतराव धोटे यांचे असलेले वलय कारणीभूत ठरत होते. 1985 पुन्हा विजया धोटे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. 2013 आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार निलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांना उमेदवारी देण्यात आली, त्या विजयी झाल्या. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नंदिनी पारवेकर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली. राजकीय पक्षात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, मात्र निवडणुकीत त्यांचा विचार केला जात नाही अशी खंत व्यक्त होताना दिसत आहे. तसेच पक्षातर्फे जर उमेदवारी त्यांना देण्यात आली तर यवतमाळसाठी त्या काय करणार हे देखील त्यांनी सांगितले आहे. सर्वप्रथम मी नागरिक सुरक्षा यावर प्राधान्य देईल. नागरिक सुरक्षा म्हणजे मानवी जनजीवनाची सुरक्षा, त्याच्यामध्ये स्त्रिया पुरुष सर्व घटक याच्यामध्ये येणार. मी त्याला प्राधान्यक्रम सुरक्षा देईल. ज्या राज्यात ज्या जिल्ह्यात शांती असते, शांती जिथं असते की तिथं संस्कृती संवर्धन होत असते आणि उद्योग समूहाचा भरभराट होत असते. तुम्ही कुठलेही राज्य पहा, ज्या राज्यामध्ये दंगली होत असेल, स्थिरता नसेल, तिथे बेकारी जास्त येते. तर माझा हा प्रयत्न राहील की जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं वातावरण करून अनेक उद्योग समूह आपल्या यवतमाळमध्ये आणण्याचा प्रयत्न राहील, जेणेकरून युवकांना युवतींना काम मिळेल आणि महिलांना यवतमाळमध्ये महिला सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न मी केला जाईल. कारण शेताच्या बांधापर्यंत तर हॉस्टेलपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून महिलांवर अत्याचार, युवतींवर अत्याचार होतात, त्याच्यावर विशेष समिती, विशेष अभ्यास माझ्या माध्यमातून मी करेन. राष्ट्रवादीच्या प्राध्यापक वर्षानिकम प्रमाणेच काँग्रेस पक्षाच्या सुशिक्षित उच्च विद्याविभूषित प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी सावरकर यांनी देखील खंत व्यक्त केली आहे. प्रामुख्याने या ठिकाणी शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. आज शेतकऱ्यांचे जीव चाललेले आहे. शेतकऱ्यांना आज जर पाहतो म्हटलं तर त्यांच्या बांधावर कोणताही अधिकारी गेला नाही. एज्युकेशनचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. शाळा बंद होत आहे. आज शासनाने 16,000 शाळा बंद करण्याचं ठरवलेलं आहे. माझा मतदारसंघ असा आहे की आर्थिकदृष्ट्या खूप कमी आहे आणि त्या मतदारसंघामध्ये आज विचार जर आम्ही करत असेल तर त्या मतदारसंघामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जासाठी गाडी बी नाही, यासाठी गाडी बी नाही. एखाद्या माणूस आजारी झाला तर तो माणूस तिथंच मरतो, तडफडून मरतो, पण त्याला औषध भेटत नाही. प्रत्येक ठिकाणी उपकेंद्र उघडण्यासाठी, प्रत्येक ठिकाणी शाळा उघडण्यासाठी, प्रत्येक ठिकाणी शिक्षक देण्यासाठी मी सक्षमपणे मदत करेन आणि माझ्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलेन. प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी सावरकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या PCC मेंबर आणि विभागीय अध्यक्ष देखील आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला उमेदवार देतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भारतीय जनता पक्ष महिला सक्षमीकरण करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे, म्हणून या पक्षाच्या महिला पदाधिकारी काय अपेक्षा करतात पाहूया। आणि आताच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांना 33% आरक्षण आपलं हे पारित झालेलं आहे, पण निश्चितच यावेळेस सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मला अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टी ही महिलांना उमेदवारी देईल। आणि निश्चितच जर मला जर ती संधी जर मिळाली तर मी आपल्या यवतमाळ विधानसभेचे जे काही प्रश्न आहेत, जो क्राईम रेट आहेत किंवा महिलांवरती जो अत्याचार होतो आहे किंवा जे एक शेतकऱ्यांचे पण जे अनेक प्रश्न आहे, कारण की मी एका शेतकरी कुटुंबातील महिला आहे आणि मला त्या प्रश्नांची जाण आहे, ग्रामीण भागातील लोकांची जाण आहे, तर मी निश्चितच जर मला संधी मिळाली तर मी त्याचा सोनं करण्याचा प्रयत्न करेन। महिलांमध्ये संघर्ष करण्याचा गुण उपजत आहे, राजकारणात म्हणावी त्या प्रमाणात संधी मिळत नाही अशी खंत राजकीय विश्लेषक दिनेश गंधे यांनी देखील व्यक्त केली आहे। विजयाताई असो किंवा नंदिनी पारवेकर असो, यांच्या काळात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा माझ्या अंदाजाने कोणताही आरोप त्यावेळेस झाला नाही। त्यांचं इतकं त्यांचं काम प्रामाणिक होतं हे आपण मानलंच पाहिजे। माझ्या अंदाजाने 7 कमीत कमी 3 मतदारसंघात तुम्ही द्या तिकिटा महिलांना, येऊ द्या त्यांना। तुम्ही आज उमेदवारी देताना जात पाहिल्या जाते की तू कोणत्या जातीचा आहे, कोणत्या याचा आहे, काय आहे काय आहे, याच्यापेक्षा ती महिलाच जात पहा ना। एक महिला ही जात समजा आणि महिलांना उमेदवारी द्या, पुढे पाहू आपण काय करायचं। तर त्याचं दोघांमध्ये तुलना करू, पुरुष आमदार आणि महिला आमदार कितपर्यंत आहे, तर मग माझ्या अंदर महिलांना दिलं पाहिजे तिकीट असं वाटतं या प्रकरणात।